बीड हत्याकांड प्रकरणी अंबादास दानवेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर इशारा केलाय. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता सुदर्शन घुले यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. खंडणी प्रकरणातील एक आरोपी सरपंच हत्याकांडामध्ये आरोपी आहे. या लिंकवरून यामागे कोण आहे हे समजते असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसा ढवळ्या किडनॅप करून अपहरण करून हत्या केली गेली, जर एका मोठ्या गावाचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीवितांचं काय? लोकांनी गपचूप बसायचं, लोकांनी आवाज उठवायचा नाही का? मग तर अशी स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निर्माण झालेली. सगळे लक्षात येतं ना, लिंक कुठून कुठपर्यंत पोहोचती, याच्यात कोण दोषी आहे, कोण या सगळ्या गोष्टी चालवतात, हे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी याच्यातून सुस्पष्ट होत आहेत.